विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलवीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 5 ची इतिहास विषयातील पाठ क्रमांक 5 मानवाची वाटचाल या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तो विद्यार्थी मित्रांनो पहा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यास करत होतो शक्तिमान मानव। शक्तिमान मानवाचा आपण त्यामध्ये माहिती मिळली होती, म्हणजे हा जो मानव होता तो मानवाच्या उत्तरांच्या विकासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा शक्तिमान मानव होता। आणि याची शैली अशी धिप्पाड होती, त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील नियांडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला नियांडरथल मॅन असे म्हणतात। तसेच आपण त्याची काही वैशिष्ट्ये अभ्यासली होती की तो काय करत होता, चामड्यावरील मांस खरवण्याकरता दगडाच्या छिलक्यामधून केलेल्या तासण्याचा तो उपयोग करत होता। त्यानंतर चामड्याचे कपडे वापरत असे, तो प्रामुख्याने मांसाहारी होता, म्हणजे प्राण्यांचं मांस खाऊन तो उदरनिर्वाह करत होता। तो आगीवर अन्न भाजून खात असे, म्हणजे अग्नीची जो काही शोध होता त्यावेळेस लागला होता, तो भाजून अन्न खात होता। कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घशिनातून किंवा गारगुटीचे दगड एकावर एक आपटून ठिंग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याने साधलेली होती। इतपर्यंतचा भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला होता, त्या पुढील भाग आपण आता अभ्यासणार आहोत। त्याने काही कलात्मक कौशल्यही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे, म्हणजे त्या शक्तिमान मानवाने काही कलात्मक कौशल्य सुद्धा आत्मसात केली होती अशी शक्यता आहे। काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवाद साधत असावा, म्हणजे जसे की प्राणी आता आवाज काढतात वेगवेगळे, बरोबर आहे की नाही, तर ते काही तसे आवाज काढून तो एकमेकांशी संवाद साधत असावा, तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही। परंतु त्याच्या मनामध्ये जो काही त्याला सांगायचं आहे, त्याच्या मनामध्ये जे काही विचार आहे ते त्याला सांगता येणे एवढी विकसित भाषा पद्धती त्या शक्तिमान मानवाजवळ होती की नाही हे काही निश्चितपणे सांगता येत नाही। समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यावर त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत। बघा, समूहातील जर एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव काय करायचा, मृत व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू काय करत होता, पुरत होता। म्हणजे पाहता त्या शक्तिमान मानवाच्या समस्या एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याचं दफन करत असताना, म्हणजे त्याला त्याच्या अंत्यविधी करत असताना शक्तिमान मानव काय करायचे, त्या मृत व्यक्तीसोबत हत्यारे त्याने जे बनवलेले आहेत किंवा प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू तो पुरत असत। तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत, आणि जो व्यक्ती मृत्युमुखी पडला त्याच्या अंगाला काय करायचे, ते लाल रंगाची माती चोळायचे। त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते। यावरून आपण असं सांगू शकतो की शक्तिमान मानवाच्या काळामध्ये जे काही मृत व्यक्ती होते त्यांच्या दफनासंबंधीचे काही जे विधी होते, बरोबर आहे, बरोबर, तर त्या ठिकाणी ते प्रस्थापित झाले होते असे आपल्याला दिसते। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शक्तिमान मानवाची जी काही माहिती होती त्याची काही वैशिष्ट्य होती ती आपण थोडक्यामध्ये अभ्यासलेली आहे, म्हणजे त्याने कोणती कला आत्मसात आणि शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती, तर तो काही जुजबी आवाज काढत असावा अशी कला शास्त्रज्ञ अशी असा तो संवादही साधत असावा असा शास्त्रज्ञाचा अंदाज होता। तथापि त्याच्या मनामध्ये जो काही विचार आहे ते सांगण्याची विकसित भाषा पद्धती त्या मानवाजवळ नव्हती, बरोबर, हे निश्चितपणे सांगता येत नाही। समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना ते काय करत होते, त्या व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू ते पुरत होते, बरोबर आहे काय, आणि ते मृत व्यक्तीच्या अंगाला काय करायचे, लाल रंगाची माती चोळत असत। त्यावरून आपल्याला सांगता येते की शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधी जे काही विधी होते ते प्रस्थापित झाले होते। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण शक्तिमान मानवाची जी काही वैशिष्ट्ये त्याचा काही भाग अभ्यासला आहे। या उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत।